महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज ने सर्वांसाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे। सुग्रण महिलांसाठी आणि हौशी पुरुषांसाठी एक खास कार्यक्रम किचन कट्टा। वेगवेगळ्या रेसिपी तुम्हाला बनवता येत असतील आणि आमच्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर यासाठी आमच्या संपर्क क्रमांकावरती संपर्क साधा। आमचा संपर्क क्रमांक आहे 91 53 90 91 53 99 70 12 76 47। नियम व अटी लागू। घरच्या घरी चवदार चिकन 65 बनवायचं आहे तर नावाप्रमाणेच प्रसिद्ध असणारे फेमस चिकन 65 आणि चिकन 65 मसाला गांधी चौक गाळा क्रमांक 6 मिरज जिल्हा सांगली प्रोप्रायटर सलीम मुल्ला। संपर्क क्रमांक 80 80 63 63 66 आणि 80 70 63 63 66। भारतात कुठेही जायचं आहे मिरजेतील एक विश्वसनीय ठिकाण NS टूर्स अँड ट्रॅव्हल्स पुणे मुंबई नाशिक बेंगलोर हैदराबाद औरंगाबाद नांदेड नागपूर या मार्गावर सर्व कंपन्यांच्या ट्रॅव्हल्सची सोय। सर्व कंपन्यांच्या ट्रॅव्हल्सची बुकिंगची सुविधा आमच्याकडे। पत्ता अमर प्लाझा छत्रपती शिवाजी रोड ST स्टँड शेजारी मिरज। संपर्क क्रमांक 02-33-22-27-87-8 88-57-83-64-64 77-95-95-63-63 99-22-49-52-30। गॅस शेगडी गॅस गिझर गॅस रिपेरी RO आणि सर्व प्रकारची भांडी मिळण्याचे मिरजेतील प्रसिद्ध ठिकाण विमल गॅस अँड भांडी स्टोअर्स मिरज। पत्ता शनी मारुती मंदिर शेजारी मंगळवार पेठ मिरज जिल्हा सांगली। संपर्क क्रमांक 98-90-40-067-7। माननीय अभिजित भोसले नगरसेवक सांगली महानगरपालिका आणि जिल्हा सरचिटणीस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सांगली शहर जिल्हा। नमस्कार, महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज प्रस्तुत किचन कट्टा या खास रेसिपी शो मध्ये मी सुप्रिया सरनाईक आपल्या सर्वांचे स्वागत करते। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत नावाप्रमाणेच प्रसिद्ध असणारे फेमस चिकन 65 आणि चिकन 65 मसाला मिरज। भारतात कुठेही जायचं आहे मिरजेतील एक विश्वसनीय ठिकाण NS टूर्स अँड ट्रॅव्हल्स विमल गॅस अँड भांडी स्टोअर्स मिरज। माननीय अभिजित भोसले नगरसेवक सांगली महानगरपालिका आणि जिल्हा सरचिटणीस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सांगली शहर जिल्हा। सुग्रण महिला आणि हौशी पुरुषांसाठी आम्ही हा स्टेज आपल्याला उपलब्ध करून देत आहोत, तरी सुद्धा तुम्ही सर्वांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं। आज आपल्यासोबत आहेत प्रसिद्ध डॉक्टर जयश्री शेनिक पाटील आणि त्या आपल्यासोबत एक पदार्थ बनवून दाखवणार आहेत आणि त्या काय पदार्थ बनवून दाखवणार आहेत हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया। नमस्कार मॅडम, तुमचं या कार्यक्रमामध्ये खूप खूप मनापासून स्वागत। धन्यवाद। मला सांगा की तुम्ही आज कोणता पदार्थ बनवून दाखवणार आहात? सुप्रिया, मी कोणता पदार्थ करणार आहे ते मी उखाण्यातूनच सांगते, ऐक। ओके, नमस्कार। आलाला रुखवत त्यात होतं बारीक मीठ, आलाला रुखवत त्यात होतं बारीक मीठ। डॉक्टर शेनिक पाटलांचं नाव घेते, आज मी रेसिपी करणार आहे गावरान थालीपीठ। गावरान थालीपीठ क्या बात है मॅडम, खूप छान छान अगदी तुम्ही उखाण्यातून ते नाव घेतलेलं आहात। तर या रेसिपीसाठी आपल्याला काय काय इन्ग्रेडियंट्स लागणार आहेत आपण ते चालेल। आता कसं असतं सुप्रिया, आपण आता थालीपीठ करताना खूप प्रकारचे असतात, पण मोस्टली थालीपीठ म्हटलं की सगळ्यांना भाजणी वाटते। बरोबर। आणि भाजणीचं थालीपीठ म्हटलं की बायकांना थोडंसं टेन्शन येतं गं, आणि खास करून ज्या जॉब करतात करिअर माइंडेड असतात मग त्यांना कंटाळा वाटतो। मग अशा सगळ्यांसाठी किंवा तुम्हा यंगस्टर्स साठी ना इतकी सोपी रेसिपी आहे की घरात जे अवेलेबल आहे त्यातून झटपट करणार होणार आहे आपण थालीपीठ पाहूया। आता हे 2 वाटी ज्वारीचं पीठ
स्वीट आहे. आता प्रमाण केलं तर जास्त छान होतं आणि अंदाजे केलं तरी चालतं. पण आता हे दोन वाटी डाळीचं पीठ सॉरी ज्वारीचं पीठ असेल तर एक वाटी त्याला हरभऱ्याच्या डाळीचं पीठ किंवा बेसन पीठ, त्याच्यासोबत आपण पाऊण वाटी गव्हाचं पीठ घेतो, त्याच्यात नंतर आपल्याला एक चमचा तांदळाचं पीठ घालायचं, एक चमचा उडदाच्या डाळीचं पीठ घालायचं. आता का घालायचं हे तर उडदाच्या पिठामुळे उडदाच्या डाळीच्या पिठामुळे धपाट चिकट येतं आणि एक संध होतं आणि तांदळाच्या पिठामुळे काय होतं खुसखुशीत होतं क्रिस्पी होतं. हा आता याच्यामध्ये मसाले घालायचे आहेत मग ज्याच्या त्याच्या आवडीनुसार असतं. पण ह्या दोन वाटीच्या थालीपीठासाठी आपण एक चमचा धनेपूड घेतलेली आहे, एक चमचा जिरे पूड आहे, ओवा आहे, तीळ आहे, एक चमचा हळद आहे आणि हिरव्या मिरचीचा खरडा केलेला आहे. आता तो खरडा तर अगदी साधा सिंपल आहे, म्हणजे मी मिरच्या घेतल्या, तेलामध्ये मिरच्या भाजल्या, त्याच्यामध्ये एक अंदाजे 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घातल्या, कोथिंबीर घातली आणि मीठ घातलं आणि तो मात्र खलबत्त्यात कुटलेला ठेचलेला हा ठेचा आहे, हिरव्या मिरचीचा खरडा आहे आणि छान अशी हिरवीगार कोथिंबीर. आणि ह्या खरड्यामध्ये लसूण जरी असला ना सुप्रिया तरी सुद्धा आणखी वरती हा लसूण चेचलेला मोठा मोठा वेगळा घालायचा, वेगळा घालायचा, कारण जेवढा लसूण जास्त तेवढा स्वाद खूप छान येतो धपाट्यांना. हा आणि हे तेल आहे आपण वरती भाजण्यासाठी आहे आणि आपल्या आवडीनुसार आपण मीठ घालू शकतो. थालीपीठ आपल्याला चालू करूया. चालेल आता आपण ह्या हा आता आपण ह्या बाउल मध्ये हे सगळं जे प्रमाणातच घेतलंय ते आपण आधी सगळं मिक्स करूया. हे दोन वाटी ज्वारीचं पीठ आहे, एक वाटी हरभऱ्याच्या डाळीचं पीठ आहे, स्पून देऊ. हा आता ऐच्छिक असत, कणिक कुणी घालतात अगदी एक चमचा पण घालतात पण आवडीनुसार असत. हा आता आपण गव्हाचं पीठ म्हणजे कणिक घातलेली आहे. आता अगोदर मसाले घालूया. आता हे सगळं एक एक स्पून घातलेले आहेत हे मसाले, हे बघ म्हणजे अगदी प्रमाणातच बघायचं. आता स्पून आपला मोठा आहे. ही धनेपूड घातली, ही जिरेपूड आहे एक चमचा, ही आपण आता कोथिंबीर मध्येच घालतोय आणि जेवढी कोथिंबीर जास्त तेवढा स्वाद जास्त थालीपीठाचा. आता हा एक चमचा आपण हे घेतलेलं आहे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. ह्या पीठामुळे आणि हे पीठ रवाळ रवाळ आहे, म्हणजे तू हात लावून बघ हे रवाळ आहे त्यामुळे क्रिस्पी होतो. बरोबर आणि क्रंचीनेस येतो राईट. आणि हे जे आहे ना उडदाच्या डाळीचं पीठ ह्याच्यामुळे चिकट होतं. टेबल स्पून हा हा एक टेबल स्पून हळद, जेवढी हळद जास्त तेवढा पण छान रंग पण छान येतो आणि टेस्ट पण छान लागते. हा आता तीळ काही जण घालतात पण हा पदार्थ मेन थंडीच्या दिवसात करतात, श्रावणामध्ये करतात आणि दसऱ्याच्या अगोदर पण थालीपीठ नैवेद्य दाखवायला करतात आणि तीळ हा खूप थंडीच्या दिवसात खूप महत्वाचे असतात ना. आता लसूण मी खरड्यामध्ये घातलाय पण हा आपल्याला एक्स्ट्राचा घालायचा आणि एक्स्ट्राचा घालायचा तो पण कसा मोठा मोठा घालायचा, म्हणजे दगडी बारीक नाही करायचा, दगडी खलबद्दात कुटलेला. आणि हे बघ हा खरडा आता याच्या प्रमाणातच आहे, मिक्स करून हा सगळा मिक्स करून घ्यायचा. या थालीपीठाचं वैशिष्ट्य म्हणजे मिक्सरवर बारीक केलेला खरडा नाही चांगला लागत, हा टेचून केलेला छान लागतो. हा आणि सगळ्यात महत्वाचं हे बघ हा जो ओवा आहे ना तर हा ओवा थोडासा आपण असा तळहातावर हे करायचा आणि असाच हा टाकायचा, त्याची टेस्ट ती सगळ्याला लागते, मस्त वास येतो. आणि आपण आता अंदाजेच मीठ घ्यायचं, हे साधारण अर्धा चमचा. हा अर्धा चमचा कारण खरड्यामध्ये मीठ आहे ना. आता आपण हे मिक्स करूया. आता आपण हे साहित्य मिक्स करून घेतोय, आपण आता पुढची प्रोसिजर करूया. आता याच्यामध्ये आपल्याला हवी ती टेस्ट सुद्धा आपण करू शकतो. काही जणींची सुगरणींची मुलं असतात, लहान मुलं असतात आणि त्यांना पालेभाज्या आवडत नसतात तर अशा वेळी मेथीची भाजी, पालकची भाजी किंवा आता गाजराचा सीझन आहे, खिचलेलं गाजर, खिचलेलं गाजर, व्हेजिटेबल युज करून आपण ते धपाटे बनवू शकतो. सगळे व्हेजिटेबल आणि इव्हन तुझ्या माहितीसाठी सांगते की ओले हरभरे आता येत आहेत, ते हरभरे सुद्धा असं आपण चेचून कुटून हा म्हणजे मोठे मोठे हरभरे घालू शकतो कारण आपण थापूनच करणार आहोत त्यामुळे फाटायचं काही शक्यता नसते. हरभरे घालू शकतो, उडदाचं पीठ त्यासाठीच वापरले की ते चिरून येते, हा चिकट यावेत म्हणून. इव्हन कांद्याची पात सुद्धा आपण घालू शकतो
आता ताजी आपल्या आवडीनुसार आपण भाज्या यामध्ये आपण वापरून थालीपीठ बनवू शकतो. हा म्हणजे जेवढं काही आता हिरवंगार आहे ते सगळं त्याच्यात. इव्हन कांदा काही बायका खिसून घालतात, काही जणी असा मोठा मोठा चिरूनही घालतात आपापल्या आवडीनुसार. आवडीनुसार राहतं. मग हे अगोदर पीठ हे कोरडंच मिक्स करून घ्यायचं की त्याच्यामध्ये डायरेक्ट पाणी घालायचं? नाही, आता हे सगळं कोरड्यात मिक्स करून घ्यायचं. आणि काहींना असं वाटतं की आणखी खुसखुशीत व्हावी थालीपीठ म्हणून आपण असं एक चमचाभर याच्यात तेल सुद्धा घातलं तर आणखी छान होतं. म्हणजे गार तेल घालायचं? नाही नाही, गरमचं काही गरज नाहीये. ही महत्वाची टीप आहे, ह्याच्यामध्ये गार तेलच ऍड करायचंय. आता आपण काय करूया, इकडे पीठ मी मिक्स करते तोपर्यंत सुप्रिया गॅस ऑन करते का? चालेल. आता ह्याच्यामध्ये पाणी सुद्धा आपण आता घेणार आहोत. हळूहळू अगोदर मी चमच्यानं हे करून घेते. खूप खमंग असा वास सुटलेला आहे. हो, वास तरी येतो. महाराष्ट्रातला हा असा पदार्थ आहे ना सुप्रिया, महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर, अगदी पूर्ण ऑल ओव्हर आपल्या देशभर, देशाच्या बाहेर कुठेही जा, दही खरडा थालीपीठ. आणि मुळात हा पारंपरिक पदार्थ आहे, त्यामुळे आपण आजीच्या अगदी तेव्हाच्या काळापासून आतापर्यंत आपण आवडीने तो खात आले. आणि याचा याचं वैशिष्ट्य असं आहे की जास्त पटकन पाणी घालायचं नाही, खूप वेळ सगळं एकसंधपणे. आता हे असं आपल्याला हातानं हे बघ, असं एकसंधपणे आपण हातानं अगोदर खूप वेळ असं मळून घ्यायचं. म्हणजे अंदाज घेत घेत आपण? हा, अंदाज घेत घेत घालायचं. कारण थालीपीठाला जे पीठ लागतं ते घट्ट असावं लागतं, जास्त पातळ असून चालत नाही. म्हणजे आपल्याला ते थापायचे असतात ना, आपण गावरान म्हणतो. आणि थालीपीठाला महत्वाचा शब्द आहे तो म्हणजे धपाटे. धपाटे, जसं आपण बाळाच्या पाटीत धपाटे घालतो, जसं धपाटे घालायचे त्याच पद्धतीने आता हे खायचे धपाटे. हा, कारण ह्याला आपण थापतो ना त्या पिठाला, धपाटा घालतो. हो, चालेल. हा, आता मी आधी हे करते, कारण आपण त्या पिठावर धपाटा घालतो ना, गॅस जरा बारीक ठेवला पाहिजे, कारण आता गरम झालेलं आहे. चालेल, थोडस घालून घे, अगदी थोडं घट्ट होत आलेलं आहे बघा. थोडस घालून घे. आपण फाईव्ह स्टार हॉटेलला जरी गेलो तरी सुद्धा हा पदार्थ जो घरी केलेला असतो याची चव तिथे नसते. तिथे आपण खूप सुंदर पदार्थ टेस्टी स्वादिष्ट खातो, पण ह्याची चव वेगळीच. अजून थोडंसं घाल. झालं, मस्त झालंय आपलं पीठ तयार झालेलं आहे. मी मुद्दाम हळूहळू करते म्हणजे सगळ्या आपल्या मैत्रिणींना सगळ्यांना कळावं म्हणून. खरं तर धपाटं करायचं म्हणलं तर आपण आता आपल्या सगळ्यांना दाखवण्यासाठी आपण हे कमी प्रमाण सांगितलेलं आहे, पण अंदाजपणचे सुद्धा हे घेता येतं. आणि पूर्वीच्या ज्या काटवटी होत्या ना लाकडाच्या परात काटवटी, त्याच्यामध्ये असं भरपूर आम्ही आमच्या इकडं वगैरे असं मळायचो. एकावी 25-30 थपाटी केली तरी पुरत नसतात. आपण आता जे थालीपीठ बनवतोय ना, त्याचं खास वैशिष्ट्य असं काय आहे? अगं, ह्याच्यामध्ये सगळेच पीठ येतात ना. म्हणजे आता आपल्याला सगळे पौष्टिक पदार्थ, सगळे पदार्थ, सगळे. आता ज्वारीचं पीठ येतं, डाळीचं पीठ येतं, तांदळाचं पीठ येतं, आणि सगळ्या भाज्या येतात. तर सगळं पूरक जे आपण म्हणतो ना, ते पूरक अन्न म्हणूनच थालीपीठ खाल्लं जायचं. अगदी छान. दोन वाटीमध्ये अगदी आपल्या साईजवर राहतं. छोट्या साईजची आपण केली तर जवळजवळ एक छोटी छोटी 9-10 होतात, पण मोठी केली तर अगदी छान 4 होतात. आता माझं सगळं मोठं मोठं असतं, आता मी मोठे मोठे करणार आहे. आणि हे बघ, ह्याच्यानंतर असं आपण अगदी नुसतं हाताला ह्याला तेलवरती लावायचं थोडंसं. मग छान असं एक संध झालेला आहे, दिसताना पण किती मोहक दिसत, छान शायनिंग येते त्या पिठाला. हा, आणि म्हणजे निसटत नाहीये, चिरत नाहीये. झालं, आता आपण थापायचं. आपण एक 5 ह्याला असं भिजून दिलं ना, पीठ जर असं छान फुगतं, सगळी पीठ आहेत ना तर ती फुगून येतात. असं एक 5 आपण हे करूया, असंच आपण झाकून ठेवूया 5 फक्त. आणि याच्यामध्ये आता आपण ह्याच्यात जरा पाणी घालतेस. आता मेन आपल्याला पुरे, आता हे बघ. हा, आता पूर्वी ना पातळ कपडा असायचा, धोतराचं कापड, त्या कापडावर पण करायचं सुती कापड. आता मी मुद्दाम हे आपल्याला दाखवायचं आहे आपल्या मैत्रिणींना. मी जाड रुमाल केलेला आहे जो थालीपीठासाठी.
आता ह्याच्यामध्ये पण आपल्याला पाहिजे पाणी थोडं देऊ. हो आता आपण थापून करणार आहे ना, तर थापताना प्रत्येक वेळी पाणी लागतं. बस हो हो हो. मला वाटतं आता 5 मिनिट झालेलं आहे, ते पीठ फुगलेलं असेल, तेल लागतं हे, तेला पण इथे ठेवूया. ओके चालेल. ह्या प्लेटमध्ये ठेवते. हां नंतर लागतं लावायला. बघ सुप्रिया, आता आपण पोळपाटाला आधी पाणी लावून घ्यायचं, कारण हे थालीपीठ पोळपाटाला चिकटू नये म्हणून आपण आधी सगळीकडे पाणी लावतोय. आता हे कापड पाण्यामध्ये भिजवून घेतलेलं आहे. आता ह्याला सुद्धा असं पाणी लावायचं असतं, कारण आपण थापून करणार आहोत. त्याचं कारण म्हणजे ते खाली चिकटू नये. हा पोळपाटाला पण आणि कापड्याला पण. आता ते माझ्याकडे ते आपण आता हे भिजवलेलं जे पीठ होतं ते 5 मिनिटं ठेवलंय आणि आता आपण त्याचे धपाटे थापायला घेतो. खूप छान झालेला आहे गोळा, मस्त फुगलेला आहे पीठ. त्यात आपण आता थोडासा मोठाच घेते मी गोळा. माझ्याकडं आठवड्याला तरी मी हे घरी करतच असते, प्रत्येक वेळी वेगळी भाजी. किती सिंपल ना. म्हणजे भाजणीची कटकट नाही काही नाही. हे बघ गॅस वाढवू मी. हा आता गॅस मोठा कर. हे बघ थापताना पण ना असं टेक्निक असतं, पीठ पुढं 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 सरकवायचं आणि ते हलवायचं नाही तर पोळपोट हलवायचा. अजून एक प्रश्न होता मॅडम. विचारणा की तुम्ही हे सगळं करताय पण मेडिकल फील्ड मध्ये तुम्ही किती वर्ष आहात. मी गेली 25 वर्ष झालं मेडिकल फील्ड मध्ये आहे. माझ्या लग्नाला 25 वर्ष झालेत. डॉक्टर श्रेनिक पाटील आणि मी, आम्ही दोघेही एक्सरे सोनोग्राफी सिटी स्कॅन MRI तज्ज्ञ आहोत. आणि आनंद होतो सांगायला की 25 वर्ष मी हा स्वयंपाक स्वतःच करत आहे. कधीही मी बाई लावली नाहीये स्वयंपाकाला घरी, त्यामुळे माझी मुलं माझे मिस्टर खूप खुश असतात. आणि आनंद होतो सांगायला की माझ्या दोन्ही मुलांना स्वयंपाक खूप छान येतो. मी माझ्या आईकडून शिकले तसे ते माझ्याकडून शिकलेत. कन्या आता डॉक्टर आहेत राजकुमारी, त्याही शिकलेल्या आहेत डॉक्टर. आता चिरंजीव डॉक्टर होतील, राजनील पाटील, तेही MBBSला मिळालं ऍडमिशन, तेही सगळं स्वयंपाक शिकलेत. भाकरी सोडून सगळं सगळ्यांना घरी आवड आहे स्वयंपाक. हो ना, कारण कसं असतं सुप्रिया, स्वयंपाक घरामध्ये आणि संसारामध्ये माणसाच्या मनामध्ये जर शिरायचं असेल तर त्याच्या पोटातून शिरायला लागतं. बघ मी आता आपल्या ह्याच्यासाठी छान आपल्या तव्याच्या मापाचं थापलेलं आहे आणि खूप छान शेप आलेला आहे. आणि उडदाचं पीठ वापरल्यामुळे ते चिरलेले नाही, अजिबात चिरलेले नाही. मोठं पण करता येतं, खूप मोठं करता येतं. आपल्या हाताच्या कलेवर राहतं सगळं. आणि हे न उचलता जर आपल्याला वाटलं बाबा इथं कुठं चिरलंय तर आपण असं इथं पीठ लावू शकतो. फक्त पाणी विसरायचं नाही, पाण्याचा वापर भरपूर करायचा. हा तापलेला आहे, तेल लावायचं. हा आता त्याला तेल टाकायचं. आपण चमच्याने तेल टाकायचं, चमचा एक का घेतला तर. हा पूर्ण सगळ्या बाजूने तेल टाक. आता बारीक कर, टाकताना गॅस बारीक करायचा. खूपच तापलेला आहे तवा. आता ह्या थालीपीठाच्या सोबत आळूची वडी खातात, दही खातात, खरडा खातात. आणि पूर्वी श्रावण महिन्यामध्ये सासूरवाशिनी माहेरी यायच्या तर तेव्हा त्यांच्यासोबत गारवा पण दिला जायचा. बरोबर आहे. हा तर त्याच्यासोबत उसळी देतात, मुगाची उसळ, चवळीची उसळ किंवा तुरीची डाळीची उसळ. म्हणजे कुठलाही पदार्थ स्वतःमध्ये सामावून घ्यायची या थालीपीठामध्ये ताकद आहे. त्याची चवच अशी आहे की बाकीचं तुम्ही कुठलीही चव त्याच्यासोबत द्या तो सगळ्यांना सामावून घेतो असा हा पदार्थ आहे. मग आता हे आपण विदाऊट कांद्याच केलेले. बरोबर. मग ह्याच्यामध्ये कांदा वापरला तरी चालतो, त्याच्या त्याच्या आवडीवर आहे. आवडीवर आहे आणि पटकन कांदा वगैरे चिरण्यापेक्षा हे पटकन होऊन जातं, आवडीनुसार घालू शकतो. हा कारण कसं आहे, कांदा जर घातला तर त्याच्यामध्ये खूप कुशलता लागते, कारण थापताना कांदा मध्ये मध्ये येतो ना. आता आपण गॅस ऑन करूया. आता आपलाय तो ऑलरेडी. हा ऑलरेडी तापलाय. छिद्र पाडणार. हा ते तव्यात घातल्यानंतर छिद्र पाडायचं. आता छिद्र काही जण इथे पण पाडतात, मी तव्यात पाडते. हे बघ इथं पण पाडतात पण मेन तव्यात पाडलं तर जास्त छान होतं. हे बघ आता आता हे वर पाणी टाकायचं, अगोदर पूर्ण पाणी लावून घ्यायचं असं आणि अशी इथे छिद्र पाडायची. हे बघ एकदम. आणि जेवढी छिद्र जास्त ना तेवढं खुसखुशीत होतं थालीपीठ. आपण बघायचं बाबा आता कुठल्या बाजूने सुटतंय. बघ मस्त पैकी ह्या बाजूने सुटलं, छान सुटलेलं आहे ते. हा
परत हे पिठाचा आता गॅस वाढव. आता आपण त्याच्यावर तेल सोडायचंय. थोडस अगोदर साईडनं सोडायचं असतं, नंतर मध्ये सोडायचं असतं. छान मस्त खमंग वासायला येतोय, दिसतोय पण छान असं. आता त्याच्यावर आपण झाकूया. आता हे आपण छिद्र पडलेत, हा त्याचं कारण काय? आता हे बघ, छिद्राचं कारण म्हणजे हे बघ, इथं छिद्र आहे. याच्यात तेल घातलं की सगळीकडे चारी बाजूला थालीपीठामध्ये तेल जातं आणि कुठंच कच्च राहत नाही आणि त्याची चव अधिक होते. आता आपण झाकायचं. हे किती वेळ ठेवायचं? आता 5-6 मिनिट ठेवायचं. मंद आचेवर भाजायचे थालीपीठ. कारण कसं आहे, थालीपीठ आपण दोन्ही बाजूने नाही भाजू शकत. एका बाजूला खोलगट तवा आहे, त्यामुळं मंद आचेवर ठेवलं ना आपोआप असं छान एकसंधपणे ते खालून भासतं. मग काही ना क्रिस्पी आवडत असेल तर मग खूप वेळ ठेवतात, आणि काही ना अगदीच भाजल्या भाजल्या खायचं असेल तर पटकन काढतात. पण अंदाजे 5-6 मिनिटांमध्ये छान असं भासतं. पण हे करत असताना पटपट आपल्याला दुसरे पण करायचे असतात. आपण पुढचा पण गोळा घेऊया. आता मी ते छोटंसं छान दाखवलेलं आहे, अजूनही त्या साईजचं आपण एक करूया. आता बघ, त्याच्यामध्ये भाजायला लागलेलं आहे. तू विचारलंस ना छिद्र का, तर ते बघ तेल तिकडे कसं चाललंय छिद्रामध्ये. बरोबर आहे. हा, त्यामुळे ना ते सगळीकडे पसरतं. बारीकच ठेवलंय ना गॅस? नाही, आता बारीक केलंय, मग अशी वाढवलं होतं. हे बघ, आता हे तेल आपण असं पसरवायचं. हे बघ, मी करू का? हा, एकच मिनिट. कसं भाजलंय आपण बघायचं. हे बघ, खूप छान भाजलेलं आहे आणि थालीपीठ रेडी झालेलं आहे. आपण रेडी झालेलं आहे. हो, हे बघ, आता प्रत्येक गोळा घेताना त्याला पाणी लावायचं आणि मळून घ्यायचं. कारण लगेच ते चिकट होतं ना उदाच्या डाळीच्या पिठामुळं, चिकट येतं. तांदळामुळे पण चिकट येतं, क्रिस्पी जरी असेल तरी. त्यामुळे प्रत्येक वेळी पाणी लावायचं. एक हे एक कौशल्य असतं सुगरणीचं. म्हणजे परत थालीपीठ आपण एकदा मळल्यानंतर परत आणखी तुला दाखवते. हे चारी बोटांनी हा गोळा मळायचा, मळल्यानंतर इथेच गोल करायचा आहे. ही कला असते, एकसारखं करून घ्यायचं. सगळे टॅलेंट असतात, तसं हेही एक टॅलेंट आहे. मी जरी सामाजिक कार्यकर्ता असले, वक्ता असले, साहित्यिक असले, डॉक्टर असले, अभिनेत्री असले, कवयित्री असले, तरी अतिशय छान सुगरण आहे. आणि त्याचा जास्त मला आनंद होतो ग, करायला पण आणि करून घालायला पण. ऑलराऊंडर व्यक्तिमत्व आहे असं म्हणायला हरकत नाही आपली. हे बघ, प्रत्येक वेळी आता हे बुडवून घेतलेलं आहे. हा, इथे परत पाणी लावायचं. ते आपण लहान मोठं करू शकतो, आहे ना? आपण आपल्या आवडीनुसार आपण साईज ठरवू शकतो. बरोबर, कारण हे थापायचं म्हणजे ह्यालाही कष्ट आहेत ना. मोठी मोठी थापून पटकन मोकळं होता येतं, छोटी छोटी थापत बसलो तर खूप वेळ लागतो. आता ह्याचं वैशिष्ट्यच असं आहे की पोळपटच फिरवावा लागतो. चपाती लाटताना कसं आपण चपाती उलटतो, पण नाही इथं कसं थालीपीठच ह्याच्यासाठी आपल्याला पोळपटच फिरवावा लागतो. हे बघ, प्रत्येक वेळी असं बोटानं पुढं न्यायचं. ज्या बाजूला दाबत दाबत आणि ज्या बाजूला शेप बाहेर जातो तो ऍडजस्ट करायचा. कुठंही चिरलेलं नाही, आलं का लक्षात? बरोबर आहे. कारण आपण गव्हाचं पीठ आणि उडदाचं पीठ आणि ते त्याचबरोबर ते छान पद्धतीने मळले एकसंधपणे मळल्यावर, त्यामुळे तो पिठाचा गोळा अगदी छान तयार झालाय. आपल्याला जेवढं हवं तेवढं आपण पातळ करू शकतो. आता अजून एक ह्याची पद्धत आहे की काही ना थापता येत नाही तर ह्याच्यावर बटर पेपर ठेवतात आणि मग हे असं लाटणं ना, बटर पेपर ठेवून लाटण्यानं पण लाटतात, म्हणजे पटकन मोठं होतं. इव्हन असं आत्ता सुद्धा पाणी लावून लाटण्यानं पण लाटता येतं. म्हणजे सगळ्यांना माहितीसाठी मी असं केलं. हे बघ आपल्याला हवं तर आपण आणखी पातळ करून लाटू शकतो. पण लाटताना पण ना खूप नाजूक हाताने फक्त साईडला भार द्यायचा असतो. म्हणजे हे एक शास्त्रच आहे ग, स्वयंपाक हे एक शास्त्र आहे. जसं आपण सगळे शास्त्र कॉलेजमध्ये शिकतो, बरोबर, अगदी बरोबर, तसं हे किचन मधलंही शास्त्र आहे. हे बघ, कुठेही लाटणं मी फिरवते खरं कुठेही चिकटलं नाही, कारण लाटल्यानंही पाणी लावलेलं आहे. आणि आता परत आपले आहे असे हाताचे ठसे हे उमटलेच पाहिजेत त्याच्यावर. परत आता हाताने आपण एकसारखं करू. धपाटी म्हटल्यावर ते आपण पुढंच केलेले आणि गावरा नाहीत ग. गॅस वाढू नको, आपण आधी टाकूया, कारण तवा खूप तापलेला आहे. हा,
आणि आठवड्यातनं जेव्हा रविवारी सुट्टी असते त्या दिवशी हमकास दर आठवड्याला वेगवेगळा पदार्थ घालून म्हणजे भाजीपाला वगैरे ह्याचा कधीही कंटाळा नाहीये असा हा पदार्थ आहे. आणि मला खात्री आहे आपले सगळे जे पाहणारे खवय्ये आहेत हे सगळे खुश होणार आहेत, कारण हा सिम्पल बिन भाजी आवडणारा पदार्थ आहे. बघ आता छान तवा ऑलरेडी तापलेला आहे. अजून काही जर आपल्याला सांगता येत असेल तर आपण सांगू शकतो की याच्यामध्ये काही जण पोहे सुद्धा भिजवलेले बारीक करून घालतात. अच्छा. कारण जसं आपण डोशाच्या पिठामध्ये घालतो ना तसं याच्यामध्ये पण पोह्याचा थोडासा गोळा घेतात आणि मळताना घालतात, कारण त्यांना सुद्धा क्रिस्पी क्रंची होतात. म्हणजे ते पोहे भिजवले ओले पोहे त्या प्रमाणातच घ्यायचा. तर आपण एवढं जे प्रमाण घेतले ना तर ह्याला 2 चमचे पोहे भिजवले असते आणि ह्याच्यात घातलं असतं तरी छान होतात. आणखी आपल्या घरी जेव्हा भात राहतो सुग्रणींना किंवा माझ्या महिला भगिनींना मैत्रिणींना सांगायचंय की जेव्हा आपल्याकडे घरी भात पण शिल्लक राहतो तेव्हा तो भात सुद्धा आपण या पिठामध्ये घालू शकतो. हा म्हणजे घरात एखादी भाजी जरी राहिली तरी सुद्धा त्याच्यामध्ये घालता येते. म्हणजे हा पदार्थ असा आहे की आपण त्याच्यामध्ये काही ऍड करू शकतो, कारण तो सगळ्यांना सामावून घेऊ शकतो. त्याचं वैशिष्ट्य हे आहे. मला फार आनंद होतो ग आणि स्वयंपाक करताना तर इतकं छान वाटतं ना, मनातला सगळा स्ट्रेस जरी कोणाला असला तरी तो निघून जातो. आता प्रत्येक वेळी हे बघ थोडंसच तेल घालायचं हा चिकटू नये म्हणून अगदी थोडं एक 4-5 टेम फक्त. याच्यात ठेवते पिठावर ठेवायचं. आता आपण टाकतोय हा परत पाणी लावायचं आधी विसरायचं नाही. इथे भोकं पाडायचे आणि भोकं पाडल्यानंतरच अशा चव येते, नाही तर चव येत नाही अजिबात. बघ कुठंही चिकटलेलं नाही, किती सुंदर दिसतंय. परत ह्याच्यावर आपण तेल सोडायचं. आता गॅस आपण मंदाचेवरच ठेवूया, मोठा नकोच करायला. बघ आता इथे ह्या भोकामधून असं तेल सोडलं ना, कारण आपल्याला परत उलटायचं नाहीये हा थालीपीठ. हे धपाटे एकाच घ्यायचं, ते पचवून घ्यायचं. बरोबर. आता आपण ह्याला झाकूया. आणि हा पदार्थ ना तव्यावरचा म्हणजे पाहुणे घरात बसले किंवा घरची व्यक्ती बसली एका वेळी एकाला जेवायला सांगायचं, कारण त्याची चव जी आहे ना तव्यावरनं काढून खाल्लेली त्याची टेस्ट एक वेगळी. मग एका वेळी एक एक व्यक्ती 5-5, 6-6 सुद्धा खाते, कारण तो पदार्थच असा आहे की अगदी पोटाला तडस लागेपर्यंत खाऊ शकतात अगदी आवडीनं आणि मन भरेपर्यंत आणि पोट तृप्त होईपर्यंत हे खाल्ले. आणि ह्यांना तृप्त होतच नाही कारण अखंडपणे खावं असाच हा पदार्थ आहे. म्हणूनच आपण ह्याला जास्त सगळ्या गावामध्ये ह्या पदार्थाला जास्त महत्व आहे. हा मगाशी मी म्हणाले ना की हे गारवा आणतात, गारव्याच्या वेळी खास करून आम्ही तर सगळेजण ह्या पदार्थासाठीच जातो जेवायला. हे बघ कसं तेलामुळं कसं वरती पाणी सुटलेलं आहे आणि त्या भोकामध्ये तेल चाललेलं आहे. किती सुंदर दिसतंय बघ. म्हणजे ही पण एक ब्युटी असते. ब्युटी म्हणजे काय फक्त एक्सटर्नल नव्हे तर पदार्थामध्ये सुद्धा ब्युटी सुद्धा महत्वाची आहे. बघ किती छान झालेलं आहे आणि स्टीम सुद्धा बसली आहे. आणि दुसऱ्या बाजूने काही उलटायची गरज नाही लागत, आपण एका बाजूनच. आणि वरती आपण तेल घातलेलं असतं ना तेही ह्याच्यामध्ये गरम होऊन जातं, म्हणजे कच्चा तेलाचा जो वास असतो तोही नाही राहत. बघ किती छान झालेलं आहे. हे बघ आता मला सवय पण आहे हातानं हे बघायची. हे बघ तसं हो हे पहा आपलं मस्त असं थालीपीठ भाजलेलं आहे. गावरान घरगुती पिठाचं थालीपीठ जिथं भाजणी वगैरे काही वापरलेली नाहीये पण अगदी नाही करपतच नाहीये. हे बघ छान पद्धतीनं ते सगळीकडून त्याच्यात आपण ठेवूया आता. हे बघ बघ आणि यासोबत आपण ठेवलेला आहे मिरचीचा आता ह्याच्यामध्ये हा आपण मिरचीचा खर्डा ठेवलेला आहे आणि दही ठेवलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं ह्याचं वैशिष्ट्य हे आहे की केळीच्या पानावर किंवा कर्दळीच्या पानावर जर आपण हा पदार्थ ठेवला तर किती आकर्षक दिसतो हा
नाही का? म्हणजे मन भावन जसं म्हणतो, मनोहारी असं म्हणतो, कारण आपण जेवणाचे पदार्थ बघितल्यानंतर आपलं पटकन म्हणतो ना, या इतकं छान ताट होतं ना, ताट बघूनच माझ्या तोंडाला पाणी सुटलं. तसं हे आम्ही असं सजवलेलं आमचं हे छान गावरान थालीपीठ, दही खरडा धपाटी, त्याचा स्वाद बघा. आता तू त्याची टेस्ट घे आणि मला सांग कसं झालंय ते. आज प्रसिद्ध डॉक्टर जयश्री पाटील यांनी आपल्याला छान खमंग रुचकर असं दिसणार आणि आता मी त्याचे टेस्ट सुद्धा करून बघणार आहे. दिसायला तर हे फार अतिशय छान दिसतंय, मनमोहक दिसतंय. आता मी टेस्ट करून बघते आणि याच्यासोबत आपल्याला दही आणि खरडा हे सुद्धा ठेवलेलं आहे. आधी कोरडच खाऊन बघ, कोरडी चव बघ, नंतर खरड्या बरोबर बघ आणि नंतर दह्या बरोबर बघ. वा, खूप सुरेख मॅडम, छान झालंय. लाजवाब. आणि आता खरड्या बरोबर बघ, याच्यामध्ये खरडा आहेच पण एखाद्याला असं खूप झणझणीत आवडतं ना, म्हणून आणखी वरतून खरडा दिला ना तर त्याची आणखी लज्जत इतकी वाढते ना. कधी मला बोलायचं काहीही सुचत नाही, बोलूच नाही. कधी संपूर्ण असं झालेलं नाही, अगदी खातो मी पुढे प्रकारे, अगदी साध्या सोप्या पद्धतीनं आणि अतिशय खमंग चवीला झालेलं असं धपाटतेने आपल्याला करून दाखवलेलं आहे. तुम्हाला पण अशा नवनवीन पदार्थ करून दाखवायची जर इच्छा असेल तर तुम्हीही आमच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकता. धन्यवाद.